बातमी राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। राणा दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे आणि त्यामुळे आता राणा दाम्पत्याचा जामीनाचा मार्ग मोकळा झालाय। कोर्टाने राणांची पोलीस कोठडी नाकारली आहे। राणा दाम्पत्याच्या जामीनावर 29 एप्रिलला सुनावणी होणार आहे। अधिक माहिती घेऊया सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सूरज, राणा दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे 14 दिवसांची। नक्की संदीप जी, पाहिलं की मोठा युक्तिवादानंतर आता न्यायालयाने राणा दाम्पत्यांना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। त्याचबरोबर याची पुढची सुनावणी ही 29 तारखेला होणार आहे। कोर्टात युक्तिवाद करताना रिजवान मर्चंट यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की हा जो गुन्हा आहे हा चुकीच्या पद्धतीने नोंदवण्यात आलेला होता आणि त्यामुळे कुठेही हे लोकप्रतिनिधी आहेत, हे कुठलेही तराई आरोपी नाहीयेत। या एका युक्तिवादावरती न्यायालयाने पोलिसांनी जी मागितलेली होती सरकारी वकिलांनी कस्टडी, ती रिजेक्ट केलेली आहे आणि न्यायालयीन कोठडी ही सुनावलेली आहे 14 दिवसांची। आता या दरम्यान राणा दाम्पत्याचा आता जामिनाचा मार्ग मोकळा झालेला आहे, त्यामुळे जामिनासाठीही लवकरच राणा दाम्पत्य हे अर्ज करू शकतात। तुर्तास आपण पाहू शकता की कुठल्याही क्षणी हे राणा दाम्पत्यांना आता न्यायालयीन कोठडीत हलवलं जाऊ शकतं। यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या दोघांनाही आर्थर रोड तुरुंगात हलवलं जाऊ शकतं आणि त्यानंतर जामीन अर्ज मंजूर झाला तर त्यांची मुक्तता होऊ शकते। संदीप जी, अगदी सूरज, या सगळ्यानंतर राणा दाम्पत्य जामिनासाठी पुन्हा अर्ज करू शकतात, त्याबद्दल थोडंसं सांगा। नक्की, ज्यावेळी न्यायालयीन कोठडी ही सुनावली जाते त्यानंतर आरोपीला जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग हा मोकळा होऊ शकतो। यानंतर वकिलांमार्फत ते जामिनासाठी अर्ज करू शकतात, यावरती तात्काळ निर्णय हा न्यायमूर्ती हे देतात आणि त्यानंतर जर न्यायमूर्तींनी त्यांचा जामीन मंजूर केला तर कायदेशीर प्रक्रिया ही पूर्ण करून तुरुंगातून त्यांचा जो मुक्तता आहे ती राणा दाम्पत्यांना मिळू शकते। अगदी सूरज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघितलं आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे राणा दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। राणा दाम्पत्याचा आता जामिनाचा मार्ग मोकळा झालाय। आता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर राणा दाम्पत्याला आर्थर रोड जेलमध्ये त्यांची रवानगी केली जाईल अशा प्रकारची माहिती आता पोलीस सूत्रांकडून मिळते। आमच्या प्रतिनिधींनी ज्या पद्धतीने माहिती दिली आणि त्यामुळे आता राणा दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी जरी मिळाली असली तरी त्यांचा जामिनाचा मार्ग ही मोकळा झालेला आहे। 29 एप्रिलला आता त्यांच्या जामिनावरची सुनावणी होणार आहे। आता या घडीची एक सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय। कोर्टानं राणांना पोलीस कोठडी पोलिसांनी मागितली होती। नवनीत राणा आणि रवी राणा यांची कोर्टांकडे पोलीस कोठडी मागण्यात आली होती, मात्र पोलीस कोठडी न्यायालयानं नाकारलेली आहे। त्यामुळे आता राणा दाम्पत्याच्या जामिनावर 29 एप्रिलला सुनावणी होणार आहे, मात्र त्यांचा जामिनाचा मार्ग सुद्धा मोकळा झालाय। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी, आपल्याला माहित आहे की कालपासून परवापासून हा खरं तर ड्रामा सुरू आहे। हनुमान चालीसा, त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठणाची भायखळा जेलमध्ये रवानगी करणार असल्याची माहिती आता मिळते। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी, तो तब तक जेल में रहेंगे। सेडिशन किस बेस पे लगा आप लोगों ने? यही कि इन्होंने जो जो डिसहेड और डिसलाइक जो गवर्नमेंट के खिलाफ और फंडिंग की भी बात आपने कही थी, फंडिंग हो रहा है, फंडिंग फंडिंग या किसी के कहने पर नहीं। आरोपींना आज जेल कस्टडी देऊन आज त्यांनी लगेच बेल ऍप्लिकेशन केलं। त्या बेल ऍप्लिकेशनवर आम्हाला आमचं लेखी म्हणणं 27 तारखेला मांडायला सांगितलेलं आहे आणि त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे बेल ऍप्लिकेशन आमचा युक्तिवाद 29 तारखेला होणार आहे आणि याच्यामध्ये 124 सेडिशनचा चार्ज लावण्यात आलेला आहे। वक्तव्य केलेली आहेत ती मुख्यमंत्र्यांच्याविषयी अपशब्द वापरून त्यांना चॅलेंज केलेला आहे, त्याचप्रमाणे शासनाला चॅलेंज केलेला आहे। त्यांना 149 कालची नोटीस देण्यात आली होती की शांतता ठेवणं तुमचं कर्तव्य आहे, त्यामुळे तुम्ही परत जा, परंतु त्यांनी सदरील नोटीसला न मानता त्यांनी शासनाला जे आव्हान दिलं त्याच्यामुळे त्यांच्यावर
त्यांचा जो याच्याविषयी जो वाईट अप्रामाणिक हेतू तो दिसून आला आणि म्हणून आरोपींविरुद्ध 124 हा सुद्धा सेडिशनचा गुन्हा लावण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे आरोपींना जेल कस्टडीत पाठवून त्यांच्या जामिनावर आम्हाला लेखी युक्तिवाद दिनांक 27 तारखेला द्यायला सांगितलेलं आहे आणि प्रत्यक्ष युक्तिवाद 29 तारखेला होऊन त्यावर मग निर्णय होईल. किती दिवसाची न्यायालयीन कोठी भेटली आहे? आता 29 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली. काय युक्तिवाद हीच कलम का लावलेली आहे ती न्यायालयाने ऐकलेली आहे संपूर्ण आणि आवडची आपल्याला सेडिशन का क्योंकि उनको 149 का नोटिस भी दिया था. अगर वो दूसरे के घर में उनके परमिशन बिना भी जिसके घर में जाना चाहते थे वो महाराष्ट्र के ऑनरेबल चीफ मिनिस्टर है और उनको चैलेंज करते हुए अगर किसी के घर में जाना है तो उसकी परमिशन लेनी जरूरत है. परमिशन ना लेते हुए जब 149 की नोटिस दी गई कि मत जाना उसके बाद भी उन्होंने स्टेट मशीनरी को चैलेंज किया कि हम जाएंगे ही. इसके लिए उनको और उनका जो आपण बघितलं सरकारी वकील प्रदीप घरत यांनी इथलं लेखी आमच्या युक्तिवादासाठी ठेवलेलं आहे आणि 29 तारखेला आम्ही त्याच्यावर तोंडी युक्तिवाद करू आणि त्याच्यानंतर योग्य उनको आरोपी को 124A चार्ज लगाया आहे पीसी का. उनको आज जेल कस्टडी में लिया गया है. हम लोग को जो रिटर्न हमारा जो से है उनके बेल एप्लीकेशन पे वो 27 तारीख को देने और उसके बाद हमारी जो बहस है वो 29 को होगी. हम लोग पीसी उनका इंट्रोगेशन करना है. ऐसा सेडिशन उनको उन्होंने जो गवर्नमेंट को चैलेंज किया है या गवर्नमेंट कोलैप्स हो जाए गवर्नमेंट की टोटल लॉ एंड ऑर्डर बिगड़ जाए ब्रीच ऑफ पीस हो जाए इसके लिए उन्होंने आता एक सगळ्यात मोठी बातमी राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सरकारी वकिलांनी या संदर्भातली महत्त्वाची माहिती दिली आहे. मागच्या काही घडामोडीनंतर आता नवीन घडामोडी समोर येत आहेत. 27 एप्रिलला सरकारी पक्ष लेखी म्हणणं मांडणार आहे आणि त्यानंतर 29 तारखेला तोंडी युक्तिवाद केला जाणार आहे. मात्र या सगळ्यामधली आताची घडामोड म्हणजे राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सरकारी वकील प्रदीप घरप यांनी या संदर्भातली माहिती दिली. आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. 27 एप्रिलला सरकारी पक्ष लेखी म्हणणं मांडणार आहे आणि 29 एप्रिलला युक्तिवाद होणार आहे. मात्र या सगळ्यामध्ये कोणकोणती कलम लावण्यात आलेली आहेत आणि त्यानंतर कोणकोणते गुन्हे दाखल करण्यात येईल याबद्दल सरकारी वकिलांनी माहिती दिली आहे. सगळ्यात मोठी बातमी म्हणजेच राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनीत राणा यांची भायखळा जेलमध्ये रवानगी केली जाणार आहे तर रवी राणा यांची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी केली जाणार आहे. आताच्या घडीची एक सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय. 29 एप्रिलला सुनावणी होणार आहे. 27 एप्रिलला लेखी म्हणणं मांडायचं आणि त्यानंतर 29 एप्रिलला या सगळ्यावरचा युक्तिवाद होणार आहे. मात्र आता न्यायालयीन सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रवी राणा आणि नवनीत राणा यांची जेलमध्ये रवानगी केली जाणार आहे. रवी राणा यांना आर्थर रोड जेलमध्ये पाठवलं जाणार आहे तर नवनीत राणा यांना भायखळा जेलमध्ये पाठवलं जाणार आहे. आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठणानंतर या सगळ्या घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अधिक माहिती घेऊयात. अमे चुमळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अमे आपण बघतोय की न्यायालयाची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. जामिनावर 27 तारखेला लेखी म्हणणं मांडायचं आहे. 29 तारखेला युक्तिवाद करायचा आहे. या सगळ्यामध्ये आता वेळ जाणार आहे आणि तोपर्यंत या सगळ्या राणा दाम्पत्याला कोठडीमध्येच राहावं लागणार का हे बघावं लागणार आहे. आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी राणा दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 14 दिवसांची ही न्यायालयीन कोठडी आहे. राणा दाम्पत्याचा जामिनाचा मार्ग मात्र मोकळा झालाय. कोर्टानं राणांची पोलीस कोठडी नाकारलेली आहे. अमे चुमळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अमे हो संदीप तुम्हाला असते बरोबर आहे की हे आपले आयपीसी हे भारतीय दंडाचार नियम कायद्या अंतर्गत जे कलम 124 ए जे कलम आहे हे अतिशय कठोर कलम आहे आणि ह्याच्यातला आरोपही अतिशय गंभीर आहे. आपण जर का म्हणजे पाहिलं की कायद्यात काय लिहिलं त्याच्यावर असं लिहिलं की तोंडी किंवा लेखी शब्दांद्वारे किंवा खुणांद्वारे जर का शासनामध्ये द्वेष अथवा तुच्छता अथवा अप्रीती किंवा हे निर्माण करायचा प्रयत्न केला तर ह्याच्यामध्ये अटक होऊ शकते. सगळ्यात मोठी गोष्ट असते की उत्तर प्रदेश आणि दिल्ली यासारख्या राज्यांमध्येही असे अशा म्हणजे हे जे कलम आहे ते अनेक लावलेलं आहे. योगी आदित्यनाथ सरकारने या कलमाचा अनेकदा
गैरवापर ही केलेला आहे। पण इथे सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की मी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर जर का हनुमान चालीसा पठन करण्याचा प्रयत्न करणार आहे तर ह्याचा हे सेक्शन 124 मध्ये बसतं का, हा मोठा प्रश्न आहे। नवनीत राणा आणि रवि राणा यांचे वकील रिजवान मर्चंट हे माध्यमांशी संवाद साधतायत। नेमक्या काय घडामोडी झालेल्या आहेत न्यायालयामध्ये त्याबद्दलची माहिती देत आहेत। 27 एप्रिलला सरकारी पक्ष आता लेखी म्हणणं मांडणार आहे। नवनीत राणा आणि रवि राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, त्यामुळे राजद्रोहाचं कलम या ठिकाणी लावणं योग्य आहे का यावर सुद्धा युक्तिवाद होण्याची शक्यता आहे। नवनीत राणा यांना भायखळा जेलमध्ये तर रवि राणा यांना आर्थर रोड जेलमध्ये त्यांची रवानगी केली जाणार आहे। Rana against the other side, there is a second FIR which appears to have been registered by the police against Navneet Rana and her husband Ravi Rana. That is the charge of 353 IPC of obstructing a public servant in discharge of official duties. That it appears is in respect of the incident which has taken place at the residence. If the charge of 353 was made out in respect of the incident at the residence, there is no reason why that charge could not have been added in the first FIR of 500. The arrest memo also does not show the charge of 353. For the first time, public prosecutor Mr. Gharak, obviously on instruction, he cannot make such a responsible statement without instruction from the police department. So I take it that it is on instruction from the police department he argued that the case of the accused falls under 124 capital A, which is sedition. When he was called upon by us to show to the court that particular part of the remand application or those words which were supposed to have been uttered by the accused to show disaffection towards the state government, he miserably failed. He was not able to show even a single word which was uttered allegedly either by Ravi Rana or Navneet Rana to show disaffection towards the government. The only contents of the remand application was that they had prepared to come here for the purpose of chanting Hanuman Chalisa. We argued before the court that Hanuman Chalisa is nothing but a praise of Lord Ram, and praise of Lord Ram and as well as praise of Hanuman go hand in hand. So if there is a particular chanting which is done in the presence of a person of another religion, then he may be justified in saying that offense under 153A has been committed. But the place, keep quiet and listen, but the place where the Hanuman Chalisa was supposed to be chanted was outside the house of people who claim to love Ram. They claim to love Lord Ram. Lord Ram, then question of wanting to chant Hanuman Chalisa should not be affecting them at all. Therefore, those words of chanting Hanuman Chalisa cannot fall within the ambit of 153 capital A, nor can they fall within the ambit of 124 capital A. Because if I praise my Lord, it cannot amount to showing disaffection to the government. It only shows my affection towards my Lord who has created me. So this entire case, please understand, this entire case is a bogus case. They have a very strong feeling that they are standing on loose ground. They are standing on loose ground. They know there is a possibility of release on bail, therefore they have prepared for a second FIR. So they are going to arrest him the moment he is released on bail in one case. Then there may be another case, then there may be another case. We know what is supposed to be done. Please don't ask me what I am going to do, because I am not going to discuss everything.